व्यापाराची लाज घेताना महावितरणचा कनिष्ठ अभियंता एसीबी जाळ्यात। दौंड तालुका प्रतिनिधी प्राध्यापक सुनील नगरे यांनी दिलेल्या विशेष माहितीनुसार दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील महावितरणचा कनिष्ठ अभियंता राहुल श्रीरंग लकडे यास तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने पिंपळगाव येथील महावितरणच्या कार्यालयात सापळा रचून रंगेहात पकडलं। याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महावितरण कंपनीचे माजी कर्मचारी असून या कर्मचाऱ्याला त्याच्या पोल्ट्री शेडला विद्युत कनेक्शन घ्यायचं होतं। कनेक्शन घेण्यासाठी राहुल लकडे यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपयांची लाचेची मागणी केली। त्यानुसार लकडे यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावून लाच घेताना रंगेहात पकडलं। त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन यवत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं।